बॅक बेंचर्स पैकी एक. हे गण्या धक्का काय देतो? हा मण्या त्याचाच मित्र बॅक बेंचर्स दोन तुझ्या आईला. उठ, ही माझी जागा आहे. मी आधीपासून या बेंचवर बसलोय. ए उठे, गेली 2 वर्ष तो याच बेंचवर बसतोय. कळलं? उठ. अरे उठ ना. काय यश, या वर्षी पण नपा यश. ना पाहतोच विषय राहिले. मग उरलं काय? मराठी त्यात पास झालो, 38 मिळाले. जोशी, कसं काय? बरं आहे ना? मी बरी आहे. तुला काय करायचंय? मला कबड्डीत करिअर करायचंय. ए गबरे. ए रावत, माझ्याकडे कायच नाहीये. अरे इकडे ना, आपल्या नेहमीच्या जागेवर. नाही नाही, नको. माझे बाबा मला इथेच बसवून गेलेत आणि ते म्हणाले जर मागे बसलास तर आयुष्यात खूप मागेच राहशील म्हणून. सुट्टीत काय केलं? सुट्टीत मामाच्या गावी गेलो होतो माहितीये. जाम मजा केली. नदीत पोहलो, कबड्डी खेळलो, लपाछुपी खेळलो. मेन माहितीये काय, डॉक्टर डॉक्टर पण खेळलो. डॉक्टर डॉक्टर गावावरून काय आणलं की नाही? फणस, करवंद, आंबे. आंबे? आंब्याची अख्खी पेटी आणली. आंब्याची पेटी. हाय दोस. कठीण. पण हे मिळालं कुठे? अरे तो माझ्या मामाचा मुलगा आहे ना, तो नदीकाठी हागायला गेला होता तेव्हा हे वाचत बसला होता. मी बघितलं, मी त्याला बोललो मला दे, नाही तर आईलाच नाव सांगेल. घाबरला, लगेच दिलं. पण हे वाचतात कसं? दादाने शिकवलंय मला. तू वाचल? कठीण. चला सगळ्यांनी प्रार्थनेसाठी उभे राहा, हात जोडा. हे ईश्वरा, आम्हाला सद्बुद्धी दे, दुःखांचा नाश करण्याची शक्ती दे, आळसाची वेष विसरून आमच्या प्रेम बरसू. असं म्हणत तो तिच्या शिवलेस ब्लाऊजची बटणं सैल करू लागला आणि तिच्याही नकळत त्याने तिचा शिवलेस ब्लाऊज जमिनीवर टाकला. तिच्या गोऱ्या पाठीवरचा तो काळा तीळ त्याला काहीतरी खुणावत होता. तिळाच्या खाली जाणार. हळूहळू आस्वाद घ्यायचा असतो. दादा बोलला एवढी घाई बरी नाही. त्याने तिला जवळ ओढ भांबवलेली ती स्वतःच भान हरपली.
आणि त्याला स्वाधीन झाले. रंभा उर्वशीलाही लाजवेल असं तिचं यौवन तो स्वतःच्या डोळ्यात साठवत होता. वहिनीला त्याने बऱ्याचदा साडीत पाहिलं होतं, पण असं पाहण्याची ही त्याची पहिलीच वेळ. गुलाबी साडी, ट्यूबलेस ब्लाऊज, वहिनीने त्याला मिठीत घेतलं, घट्ट मिठीत. काहीही झालं तरी धीर सोडायचा नाही, या वाक्याचा अर्थ त्याला आज कळला. गुलाबी साडी, सिवलेस ब्लाउज, मोठं झालेल्या प्रत्येकाला मधली सुट्टी हवी असते. जुन्या आठवणींच्या बाकावर शाळा नेहमी नवी असते. वर्षा मी पण जाऊ. कुठे? त्या गेल्या तिथे. ठीक आहे. कुठे? फळ्यावर. अगं मी नव्हतं बोललो ग, माझं नाव कोण ना आणि यापुढेही नाही बोलणार. तुझी शपथ. माझी शपथ काय घेतो माकडा? अगं दोन फुला का दिल्यात? शांत बसा. आणि माहिती मी ना पिठात एवढं पाणी ओतलं ना की ते असं सगळं गरगरीत झालं. आई ओरडली. सदानंद, सूर्यकांत, सीताराम, सागर, सातारा, सोलापूर, संगमेश्वर, सीताराम वाडी. असं कुठलं गाव असतं का? माझे काका राहतात. सीताराम तुझ्या काकांचं नाव आहे. काय फालतुगिरी यार, ह्या बरोबर आपापसात बोलतात आणि आपल्या पोरांची नावं लिहितात. मग बोल ना तिला. हा, तसं काय माझं ऐकायलाच बसली ना ती. सर आपल्या मुलांमधून का नाही मॉनिटर निवडत? मुलांमधून नग निवडतात, मॉनिटर नाही. हिना ठाकूर सरांची चमची आहे म्हणून, नाहीतर तो ठाकूर सरांना घाबरतो. असं नाही रे. ए माझं नाव खोड, माझं नाव खोड. तू बोलत होतास. अरे पण तू पण बोलत होती. मी मॉनिटर आहे. हा मग मी गणिताचं बोलत होतो. मला वाटत लसावी 28 असावा भवते. मला 26 वाटतो. तुला काय वाटत? हा ए
हे बघा, जे काही विचारायचं असेल ना ते मला विचारा, समजलं? विचारू? नको नको. विचारतो ना. नको ना. तू मला तुम्हाला एक संधी देणार, मी खरंच नाही बोलणार, आई शपथ. हा ठीक आहे ठीक आहे, बस. तू तिला पण घाबरतो? तिला नाही घाबरत, मग ठाकूर सरांना घाबरतो. का? मागच्या वेळे नाही का भिजलो होतो, त्यात छान धुतला रे. अरे त्याला वर्ष झाले तरी पण ठाकूर सरांना घाबरतो. तुला किती वेळा सांगितलं माझ्याशी बोलू नको, हे आपण माझ्याशी बोलतोय. हे मी नाही बोलत आहे, मी गणिताचं पण नव्हतो बोलत, ताईची शपथ पण घेतला, मी कसं बोलणार, फक्त हात बोलतोय. हे बस ना खाली, हे आता नाही बोलणार, शपथ बोलतोय. हे बस नाही. तू पण ठाकूर सरांना घाबरतो म्हण्या वर्गात बोलतोस. ये ये इकडे ये आणि हजार उठा बशा काढता, चल. फळ्यावरच्या नावाची भीती वाटावी असा कुणाचा धाक नाही आता, खुशाल चेंडू मस्ती करावी असा शाळेचा बाक नाही आता. मायसेल्फ गणेश सदाशिव मोरे, माय स्कूल नेम इज जनता हायस्कूल, आय स्टडी इन स्टँडर्ड 8 डिव्हिजन ड डोनाल्ड डी. हां आय लाईक नाही. हां माय फादर नेम इज सदाशिव रामप्रकाश मोरे, माय फादर इज गव्हर्नमेंट सर्वंट. हां आता येल्लो इज माय फेवरेट कलर, मँगो इज माय फेवरेट फ्रूट, क्रो इज माय फेवरेट बर्ड, श्रीखंड इज माय फेवरेट डिश, आय मायसेल्फ इज अ व्हेरी वाईज पर्सन. थँक्यू. कसं वाटतंय? तू लिहिलं? विश्वास नाही ना बस. दोन दिवस, अख्खे दोन दिवस खपवले त्यासाठी. काय बोलतो? मागच्या तासाला शिंदेने कशी शाळा घेतली होती आठवत आहे ना? तरी नशीब या सागर पर्यंत येऊन थांबला तास. आज माझा नंबर, म्हणून मी फुल तयारी आलो. हे तुझ्या माझ्यात अंतर किती? म्हणजे म्हणजे काय नाही, तू जे काय बोललास ना ते मला लिहून दे. नको रे. अरे नको रे म्हणजे लिहून दे ना. अरे नको, कसं नको. अरे दोन दिवस घालवले ना, लिहून दे. मला नाही येत. नाही येत म्हणजे? तो चाळीतला सुजय दादा आहे ना. हा, त्याने लिहून दिलं, मी तसंच्या तसं पाठ केलं. तरीच म्हटलं, तू इतकं हुशार कसं काय? तेही इंग्रजीत. ते काय मला माहित नाही, तू जे काय बोललास ना ते तू बोल, सेम तसं मी बोलतो. बोल बोल. अरे असं कसं बोलतो? मायसेल्फ आहे ना ते, ते माझ्याबद्दल असतं ना, माझं असतं ते, माझं. तू मैत्रीत माझं तुझं करणार ना? नाही 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 ना. नो नको. ए ड्रायव्हर. अरे कसं मी नको सांगतो. हा बोल. हा हा बोलतो. मायसेल्फ गणेश सदाशिव मोरे. मायसेल्फ मनोज शंकरराव जाधव. करेक्ट. हा. माय स्कूल नेम इज जनता हायस्कूल. माय स्कूल नेम इज जनता हायस्कूल. अरे हे सेम आहे. आय स्टडी इन 8 स्टँडर्ड.
आय पण स्टडी इन एट स्टँडर्ड. माय फादर नेम इज सदाशिव रामप्रकाश मोरे. माय फादर नेम इज शंकरराव ज्ञानोबा जाधव. माय फादर इज गव्हर्नमेंट सर्वंट. माय फादर इज व्हेजिटेबल विकणारा व्हेजिटेबल मार्केट. मार्केट हा मार्केट मध्येच विकतात ना. ए भाजी विकणाऱ्याला इंग्लिश मध्ये काय बोलतो? कंडक्टर. माझे बाबा कंडक्टर आहे. माय फादर इज कंडक्टर. मी जातो. अरे कुठे कुठेही जाईन. हे मला माय सेल्फ काय जमत नाही. मी जातो. मला बोलवता संपल्यावर. येस येस. वेअर आर यू गोइंग? व्हॉट येस? काय झालं मॅडम? व्हाय आर यू स्टँडिंग? तुम्ही बोलत नाही. येस येस. यू आर अ बिग स्टोन. सिट डाउन. माय सेल्फ. जा. बसा खाली बसा. कुठे आलो होतो आपण? मॅडम माय सेल्फ. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. कुठवर आलो होतो? का मुलींचं झालं होतं. मुलांचे शेवटचे बाक राहिले. मॅडम गप नाही. मोरे स्टँड अप स्टँड अप. मॅडम माय सेल्फ गणेश. येतय तुला? हो मॅडम पूर्ण येत. व्हेरी गुड. चल आता पेज नंबर 37 काढा. मॅडम माय सेल्फ. येतय ना तुला? हो मॅडम पूर्ण येत. व्हेरी गुड. पेज नंबर 37 काढा. मॅडम माय सेल्फ. कळलं मला येतय ते. पेज नंबर 37 काढा. हा मॅडम. माय सेल्फ. पेज नंबर 37 पॅराग्राफ 4 4 4 टुडे वी आरे आरे ए आर ई आरे बिग स्टोन. टुडे वी आर टुडे वी आर पेइंग पेइंग इन क्रियासिंग यूजलेस यूजलेस फेलो. यू आर बिग स्टोन. यू कांट इवन रीड सिंपल वर्ड्स. अरे तोंडाकडे काय बघतोय? वाच. रीड इट. टुडे वी आर पेइंग इन क्रियासिंग अटेंशन. मॅडम. व्हॉट जाधव? यू वॉन्ट टू रीड इट? आता मधली सुट्टी होणार आहे. बस खाली स्टँड अप जाऊ. वाचा रीड इट. पहिलं उदाहरण
तुम्ही दोघांनी उभं राहायचंय हा, उभं राहायचंय तास संपेपर्यंत. हा पहिलं उदाहरण शी सँग्वेल. हा पांडुरंग सांग. अरे या पांडुरंगच्या, अरे तुझा प्रश्न तर पूर्ण होऊ दे. का ना यार. शी सँग्वेल इज शी. नो नाही 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 सांगा. अरे इशी नाही, इशी नाही. शीज असेल, शीज. हा जाधव सांगा. विलची, दॅटची, हॅवची, हॅडची, कॅनची. अरे सांग ना कोणते. सगळं सेम वाटतं, काय सांगते. विलची, कॅनची, वोटची, कुशी, मावशी. अरे बोल बोल काय. नाही रे बाबा नाही. ते आयलं पैसे टाकते. हा जाधव. सुटलो. ए पण पुढच्या वेळी तुमच्या वगैरे सुरुवात झाली तर. इंग्रजीच्या नावाने बोबडी जेव्हा वळायची, आई शपथ सांगतो मातृभाषेची किंमत आम्हाला त्याच वेळी कळायची. ये डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग. ए एक दो तीन चार पाँच सात आठ नौ. माधुरी का दिसते यार. माधुरी ए उत्तावळे अनिल कपूर, आपली माधुरी आली बघ. जोशी आली काय. हे कसा दिसतोय मी. अनिल कपूर. ए दिन्या, काय चाललंय तुझ. फार वाईट रे, कुणी बघतच नाही बघ हल्ली. जोशी तुझा रुमाल. हल्ली माणसं निघून जातात आणि बघत सुद्धा नाही. तू जरा मागे वळून बघशील काय गरिबांचा अनिल कपूर. हल्ली डिंगडोंग डिंग फार वाढते. ए मान्या, तू आपल्याला नडू नकोस. काय करतील, काय करतील. मुलांना बोलवशील. ए ए वांग्या. परत ज्या पोरींनी ती थेट काढली ना, तर गाल नाही अख्खा लाल करेल. हिसाबात राहायचं. तुझ्या आवडीची बिस्किट. तुला कांदे पोहे करता येत का. नाही असं हो येतात. मनोज, मनोज. हा मी. मला मने ऐकायची सवय आहे ना. पण मनोजच खूप चांगलं वाटत. सदा मंगलम शुभ लग्न.
म्हणजे अबीरला नेहा राखी बांधणार. नेहा काया तुझा का संपला आता? ए मी नाही बांधणार राखी. अरे पण ती तुला बांधणार. ए ताई मला राखी बांध ना. हा राखी बांध ना मला. कशाला म्हणजे? अरे भाऊ बहिणीचा सण आहे हा. सर मग शाळेत कशाला पाहिजे तू? आणि हे काय त्या राख्या कोणी बांधल्या सेम टू सेम? चंगू मंगूने सगळ्यांनाच बांधल्या सेम टू सेम. त्या तर एकमेकींना पण बांधते. हा आणि हे काय सुविचार दोन मनाचं स्पंदन भाऊ बहिणीचं बंधन. अरे हा काय सुविचार आहे? कोणी लिहिला हा? लिहिलाय. चांगलंय चांगलंय. शाळा सुटल्यावर भेटू. शाळेला मी तर शाळेचा प्रिन्सिपल झालो ना. आई चप्पल फॅसिलेशन करणारच नाही. बंद. तुला काय झालं रे एवढं काय चिडचिड करतोय? चिडचिड मी चिडचिड? अरे पण कशाला हवं हे रक्षाबंधन? अरे भावाने बहिणीचं रक्षण करावं म्हणून असतो हा सण. रक्षण माझ्या पोटात दुखतंय. डोक्यात दुखतंय काय? अरे कुठेतरी दुखतंय. मी राहतो घरी. जोशी इकडेच येते. काय बोलतो भाऊ? अरे थांबव ना का? अरे आज रक्षाबंधन आहे. राखी बांधेल ती मला. हे लक्षातच नाही आलं माझ्या. काय लक्षात नाही आलं पण मला? अरे येड्यासारखं नको ना करू. जरा थांब ना. तुझ्या हातात कंपास आहे रे? कंपास आहे? कंपास मध्ये राखेच ना. कठी लपव मला. अरे ये मन्या तू येड्यासारखं नको ना करू. ती येते इकडे. मन्या तू ती आली. मनोज. कोण? तू मनोज. अरे मनोज बोला ना. वहिनी बहिणी बहिणी सारखी आहे. मनोज नाही इकडे. म्हणजे मनोज आहे इकडे पण तो गणित सोडवतोय. हा मला काय वाटतं लसावी 28 असावा बहुते. मला 26 वाटत. 26 वाटत तुला? हे मनोज ऐक ना. मनोज तुझ्याशीच बोलायचंय. काय तुला काय वाटेल माहित नाही पण पण हात पुढे कर ना.
ये हाथ हमको दे दे ठाकुर। करना। अरे मनोज करना। ए मला नाही बांधायचं तुझ्याकडून राखी। राखी कोणती राखी? अरे आज रक्षाबंधन तू राखी बांधणार। अरे नाही मी थँक्यू म्हणायला आले। थँक्यू। हा मगाशी तू मदत केलीस ना त्याबद्दल। हे घे चॉकलेट। चॉकलेट जोशीने चॉकलेट दिले म्हणजे जोशी। शाळेपासून प्रेम टिकलं अशी मोजकीच जोडपी होती आणि रक्षाबंधनामुळे मामा झालेल्यांची मात्र हजारोंची फौज होती। मला चिडवू नका कळलं ना। ए ए कोणी चिडवू नका कळलं ना। फक्त माझ्या मागून बोला। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोली लेते सगळे ऋषी साच भावे वर्तवाया तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे एरंडे एरंडे काय बोलतोय एरंडे कसाय एरंडे? ए माझं नाव विशाल आहे। पण तुझं आडनाव एरंडे आहे ना? ए याचे आडनाव एरंडे आहे ना? एरंडे कुंभच्या बापाचं नाव अशोक आहे ना? हा हा हिंमत असेल तर तिला चिडव ना। ए ड्रावर माझा डबा संपलाय। इकडे ना मागे। काय? अरे ड्रावर त्या अशोकला बोलव ना। आपल्या वर्गात कोण अशोक नाही पागल। अरे आपल्या बाजूच्या वर्गातला अशोक। तू बोलव ना। बघितलं बघितलं बोललेलो ना मी तुम्हाला बोललेलो ना। एक तर याचा आवाज एवढा गोड म्हणून आपण त्याला चितून इथे बोलवलं तर अशी नाटक करू। अरे काल मी मैदानात खेळत होतो याने मला हाक मारली आलो ना परत इतका गोड आवाज याचा। हे कधी रे कधी कधी? अरे काल बोललो ना। ते जाऊ दे त्याला आठवत पण आहे। जाऊ दे तुला नसेल जायचा वस्तू जा। अरे देतो ना यार देतो ना दे अशोक ना।
ए अशोक, ए माझ्या बाबांचं नाव अशोक आहे. तुझे बाबा आधीच्या वर्गात आले. ए भिकाजी, ए भिकाजी, भिकाजी, हे भिकाजी तुला बोलवतोय. ए भिकाजी काय बोलतो रे? ए भिकाजी बोललो, भिकारी नाही बोललो. तुझा बाप भिकाजी? हे माझा नाही, तुझा बाप भिकाजी. अरे काय करताय रे? हे काय चाललंय? हा तू याला भिकाजी काय बोलतो रे? याच्या बापाचं नाव भिकाजी आहे म्हणून तू याला भिकाजी बोलणार? अरे कसं ऐकायला वाटत भिकाजी? जा रे भिकाजी. असं बोलता बोलता तूच 5 वेळा बोललास, कळलं काय तुला? कोणी कोणाच्या बापावरून चिडवणार नाही कोणाला. आता आपण एक काम करू, आपण शंकरला चिडव. ए शंकर, ए शंकर, कोण रे कोण तुझा बाप? तुझ्या बापावरून कोणी चिडवणार नाही तुला. जय जय शिव शंकर. टपली शिट्ट्या भंकस मस्ती यात नेहमीच पुढे आमचा मागचा भाग. टपली शिट्ट्या भंकस मस्ती यात नेहमीच पुढे आमचा मागचा भाग. कुणालाही कमी लेखत नसू, खुशाल काढायचो एकमेकांचा बाप. माझीच पूर्ण नाही, मी ना देणार. ए संपदा ऐक ना, आम्हाला तुझी बहीण आहे ना. ए पण तुम्ही दोघी एकाच वहीत लिहिता कि वेगवेगळ्या? संपदा राहू कपना. राहू कमी देणार यार, मॅडम बघतील. घे घे काढू हे पण का. हे चैतू मला गणिताची वही दे ना तुझी. थँक यू चैतू. कुस्की झालं काय कॉपी? अरे नाही ना, कोणी होईच देत नाहीये.
आज मार खातो वाटतं. तू कसा मार खाशील? माझी बाई पूर्ण आहे ना गे. नको नको नाही नको नाही नको. ठीक आहे थँक्यू. अरे घे ना घे ना. अरे नको वही सोबत ती पण येईल. अरे म्हात्रे अरे तू तरी दे. ए ना गणित गणित तू काय नको. अरे गण्या अरे माग ना तू पण माग ना. गणित खूप सुंदर विषय. सुंदर वेडायस काय असं काय बघतो. तुला रेणुका कशी वाटते? ही मला नाही आवडत. ही नाही रे ही रे मॅडम येते आपल्या. मॅडम असतील तुझ्यासाठी. माझ्यासाठी खरं ते रेणुका. रेणुका देवीचं नाव असतं आणि मी त्या देवीचा भक्त. तिने जर अवतार घेतला ना तर तुझ्यासारख्या असुरांचा वध करेल ती. प्रेमात मेलो तरी 72 73 आकड्यांचं महत्व पण हिच्यामुळेच कळायला लागलं मला. कसल्या गणिताच्या? चला वह्या पुस्तक काढा. ह्या काय काढल्यात? काय करतोय? एकटाच बघत राहा असं वाटतंय. दिसते दिसतात वेड्या सारखं बोलू नको काहीतरी. हिच्यासाठीच तर वेडा झालाय. मोरड वेड्या सारखा. मॅडम तुम्ही फार छान दिसताय. गृहपाठाच्या वह्या काढा. गृहपाठाची वही. भागाकार नक्की असाच आहे? हो. आणि बाकी बाकी म्हणजे साइन कॉस थीटा नसे टेंशनला तोटा. अल्लडच्या वयात
अक्षरफाया दरवळायचा, गणिताचा त्रास सुद्धा मग हवा हवासा वाटायचा. त्याने हळूच आपल्या खिशातून आपला मोबाईल बाहेर काढला आणि टचस्क्रीन फोनला हळूहळू टच करत लाईक आणि कमेंट केलं. शेअर तर तो करणारच होता, पण वहिनीला सबस्क्राईब करताना पाहून त्याला सुद्धा राहवलं नाही आणि तो सुद्धा सबस्क्राईब करू लागला. तुम्ही पण करा लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब.